माझ्या हा मतदारसंघापुरतं जर म्हणाल तर एकूण 26 ग्रामपंचायतीच्या मतदान निवडणुका होत्या, त्याच्यापैकी 20 ग्रामपंचायती ह्या शिवसेनेच्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आलेल्या आहेत आणि केवळ 5 ग्रामपंचायती ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहेत. 1 ग्रामपंचायती तटस्थ आहे आणि 5 आणि 20 यातला फरक काढला तर राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा उभाटा तर नाहीच आहे तिथं, राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा 64 जास्त सरपंच हे आजच्या निकालामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही निवडून आणलेले आहेत. जिल्ह्यामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे, त्यामुळं सातारा जिल्ह्याचा मी माननीय शिंदेसाहेबांच्या आशीर्वादानं पालकमंत्री म्हणून काम करत असताना गेल्या 1.5 वर्षात माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आत्तापर्यंत झालेल्या प्रत्येक टप्प्यात निवडणुकीच्या ग्रामपंचायतीच्या आम्ही दिवसेंदिवस आमची ताकद वाढवतच चाललेलो आहे आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आणि जेव्हा निवडणुका पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या होतील आपल्याला नक्की चित्र दिसेल की महायुती सातारा जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर राहील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.